कोरोना महामारीत जुलै 2021 अखेरपर्यंत ठाणे महापालिकेच्या गंगाजळीत 266.75 कोटींचा विक्रमी कर जमा झालाय. ठाणे महापालिकेनं 2021-22 या आर्थिक वर्षात 31 जुलै 2021 पर्यंत मालमत्ता करापोटी विक्रमी वसुली केल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी दिली. 2020-21 या आर्थिक वर्षात मालमत्ता करासाठी दिलेल्या 650 कोटी अर्थसंकल्पीय इष्टांकानुसार 31 मार्च 2021 अखेरपर्यंत 604.1 कोटी इतका कर वसूल करण्यात आलाय. 2020-21 या आर्थिक वर्षात 31 जुलै 2020 पर्यंत 36.11 कोटी कर वसूल झाला होता, तर चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच 1 एप्रिल 2021 ते 31 जुलै 2021 अखेरपर्यंत 266.75 इतका मालमत्ता कर वसूल झालाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात सुमारे 230.64 कोटी इतका ज्यादा कर वसूल झालाय. जे करदाते थकीत रकमेसह चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीच्या करासह दुसऱ्या सहामाहीचीही रक्कम जमा करतील त्यांना मालमत्ता कराच्या देयकातील सामान्य करात सवलत देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या सवलत योजनेस करदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 31 जुलै 2021 पर्यंत 188,814 इतक्या करदात्यांनी या योजनेचा लाभ घेतलाय.